बाटलीच्या साहाय्याने आम्ही एवढे मासे पकडलेले आज. मस्त मासे भेटतात, पण चांगले मासे भेटले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज संडे आहे, तर गावाला आलो मी आणि बाबू. तर बाबू आता तिकडे गेला फिरायला, तर मी आहे घरी एकटाच. तर विचार करतो आहे जरा मासे पकडायचा, तर एक तीच टेक्निक आपण गेल्या टायमिंगला जी वापरली होती बाटल्या लावून मासे पकडायची, तर आता जातो आहे पर्यायमध्ये मासे पकडायला. तर आज आपण मासे पकडून ना आजीच्या हातचा माशाचा कालवण खाणार. आपली आजी आतमध्ये आहे, तर थोड्या वेळानं आता भात बीत टाकतो त्या बाटल्यामध्ये. तर रिपोर्ट बघतो काय माशांचा पर्यायमध्ये आहे सध्या. आता पाणी पण कमी झालं आहे, त्यामुळे मासे आपल्याला भेटतील कदाचित थोडेफार, तरी आजच्या दिवसापुरती तरी भेटले तर मजा येईल. मस्तपैकी पर्यायतले मासे खाल्ले की कसं समाधान भेटतं. तर बघे कितपत भेटतात ते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलंस घे ते बघा. मित्रांनो, ह्या 5 बाटल्या आहेत टोटल, मोठ्या मोठ्या. हे किती लिटरच्या बाटल्या आहेत? 2 लिटर असतील ना. ते 2 लिटर मोठे असले की जरा म्हणजे मासे पण चांगले भरतात ना त्याच्यात. बारक्यात ना जरा लगेच भेटत नाही ना. ते काय त्याच्यावरती निरीक्षण काय करतायस? ह्या भातामध्ये काय काय टाकलं? फक्त भात नाही ना, काहीतरी कालवलंस ना. काय याच्यात? मावऱ्याचा रसा टाकलेला आहे. म्हणजे माशेवाल्या माशासनी माशांचा रसा टाकलेला आहे. वा मस्त. माशांनी माशाचा रसा टाकलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये. आहे त्याच्यामध्ये बाटल्यामध्ये भरत आहे. हौशी करा म्हणतात तिला. बोललो मी काहीतरी काही गोष्ट सांगितली कानामध्ये. वेळ साफ करून त्याच्यामध्ये भात टाकताय. वर्णवर्ण टाकताय, खोल नाही तर तिला. बसून वनवा कशा राहिला? तर सगळ्या बाटल्यामध्ये भात टाकून घेतला ना आयन. समुद्र येणार साहेब तू. आता गाठी मारताय सगळ्या बहिणींना. जे वाटतात की बाबा थोडे लूज आहेत त्यांना गाठी मारून. तर मित्रांनो, बघूया काय रिपोर्ट आहे तो. सगळं जाऊन घेऊन आता पर्यायमध्ये जातो टाकतो. तर वाटतं किती माशांचा फिरतीवर आहे, तिथं मासे जास्त आहेत, तिथं बॉटल जाऊन टाकतो. तर बघतो कितपत आहे तो रिपोर्ट. व्हिडिओ मस्तपैकी शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. चल येतो भाऊ. नाही नाही खाली बिली चालला आपण पर्यायमध्ये मासा पकडायला. आता बघूया काय रिपोर्ट आहे तो. हे आपल्यासोबत बाबा जॉईन झाले आता पर्यायात मासा पकडायला. ते चप्पल घाला. चप्पल नको. नाही घाला घाला घाला. चला एक मेंबर आपल्यासोबत ॲड झाला, काय विषय नाही. हे तर आता मेन माणूस आहेत. चला हिरवळ सगळं आहे. तर दिवाळीच्या टायमिंगला जसं जसं हे येतं थोडं थोडं सुकत जाईल. मस्त हिरव हिरव सगळीकडे. अबक केवढा जनावर तू. अच्छा मारला ना की काय घेणं? कोण कोण तरी मारला ना वाटतं यास. भावा भडकता चल म्हणा लवकर. वास बघा घाण मारा लागला अशी. मित्रांनो, तिथे जीवाला कोणतरी मारलेलं आहे बहुतेक. मला तर वाटतं इकडे कोणची रहदारी नसतेच. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या अड्ड्यावरती आलो आहोत. तर पर्यायमध्ये एंटर झालो आहोत. तर आपल्याला इथं जिथं पाणी कमी कमी आहे ना, पण स्वच्छ आहे,
आणि मासे पण माशांना बाहेर आहे बऱ्यापैकी. एक वरती टाकायचं आहे आणि एक इथं. बघा मित्रांनो, टाकले टाकले मासे बघा काय आले ते. जस्ट बाटली टाक ठेवली, बघा मासे काय जातात ते. जायला सुरुवात पण झाले बघा. मग भातावरतीच का म्हणजे काय असेल ना घरात डाळ भात, ते टाकून ठेवायचा. ज्या आपण फोडणी बिंडी देतो ना त्याला माशाच्या वासाला चांगले येतात ते. काय आल्यात बघा मासे जवळजवळ आहे बघा. इथपासून पूर्ण रांगच लागले माशांची. टाकले टाकले मजबूत. बघूया आता दुपारपर्यंत आपल्याला किती भेटतात त्याच्यातले ते. दुसरी पण बॉटल टाकतो पटापट. तर दुसरी बॉटल पण टाकतो पटकन इथंच. जास्त अवघड पाण्यात टाकत नाही, इथंच वरच्यावर टाकून देतो. जरासं बाहेर टाकतो म्हणजे कसं मासा जवळ येईल आणि मासे मध्ये आपण चेंज करू लास्ट. तर अजून दोन बॉटल्या राहिल्यात, त्या फटाफट लावून टाकतो खाली जाऊन ना. तिथं बॉटल लावलं तिथं पाय माशांचा रिपोर्ट हाय जरा बऱ्यापैकी. मी लावून ठेवले, मासे भरपूर येतात. तर एक तिकडं पण लावतो, मग खालची एक बॉटल आहे ती आणतो जाऊन. कारण मासे जर इथं येत आहेत तर इथं मासे आहेत, त्यामुळे इथं एक अजून ह्या कोपऱ्याला आणि त्या कोपऱ्याला असं दोन बॉटल लावून टाकतो. मासे आहेत तर मग लावून टाकायला काय प्रॉब्लेम नाही. एकच लावणार होतो वरती, पण आता दोन लावतो आहे. तर इथं एक मित्रांनो टाकून ठेवतो. तर इथं पण बऱ्यापैकी पायरव आहे माशांचा. तर त्या एक कोपऱ्यात टाकले आहे, इथं एक टाकतो. आता पाणी जरा जास्त आहे. तर इथं दोन बाटले आणले, ती काढून हे बघा ही आणली इथं मी. तर इथं लावतो आहे. बापरे मासे येत आहेत. तर मित्रांनो, पाच बॉटल मी लावून घेतल्यात आता. तर आता वाजले असतील, 12-12:30 झाले असतील. तर थोडा आपण 3-4 तास वाट बघणार, त्याच्यानंतर येतो इकडं बघायला कितपत माशांचा पायरव झाला येतो आपल्याला, किती मासे भेटलेत ते आपल्याला. तर 3-3:30 आपण घरी निघूया. आता जातो घरी. तर 3-3:30 भेटूया आपण परत. किती माशांचा रिपोर्ट भेटतो तर बघूया. भेटतील बहुतेक, कारण इथं मी बघितलं जशा बॉटल दाखवत होतो ना तशा माशांचा साईडच्या साईड असं त्या बॉटलच्या बाजूला येत होता. तर इथली बॉटल जी पहिली स्टार्टिंगली बाबांनी लावली ती काढून ती पण वरतीच लावली मी, कारण इथं माशांचा काय दिसतच नव्हतं, माशाचं नव्हते जरा पण, म्हणून ती वरती लावली. तर बाबा वाईट होऊन गेलेत घराशी. तर मी पण मित्रांनो जातो घरी. भेटूया आपण 3-3:30 परत मासे बघायला. तर चला आता घरी जाऊया. घेतो कल्टी आलेल्या वाटण परत रिटर्न. करा मित्रांनो, आता आम्ही चाललो बाटल्या काढायला. कोणी नाही लावला होता मी, कोणी नाही लावले. तर मित्रांनो वाजले आहेत 4:15. तर आम्ही मगाशी तर त्या मगाशी लागलेल्या त्या बाटल्या आपण काढायला जातो. तर मीनी आणि आरुषा माझ्यासोबत. तर दोघं जात आहो पर्यायमध्ये काढायला. बघूया किती भेटलेत ते मासे, तर पर्यायात जाऊन समजेल आता. तर चला आता सोबत तुम्ही पण मासे बघायला किती येत. चला कोण कोण कोकणी शेट. आणि तू कोण आहेस? कोकणी शेट आहेस ना तू पण. चल मग काढायचे मासे आणि मस्त आहे की आजीच्या आजच्या खायच्यात ना तुला. चल रेट ठेवूया मजबूत. तर मित्रांनो फायनली
आपल्या जागेवर आलेलो पर्यात आला मासे भेटतील ना सगळे आपल्याला बघूया काय मग तू इथं थांबून राहा इथं ये इथं ये चौकास थांबून राहा इथं मी वरनं काढून आलो बाटल्या पटापट वरतून तिथं वरती आहेत ना आलो तर थांबून राहा थांबून राहा हा पाण्यात जास्त आतमध्ये जाऊ नको तो माझला वाटतंय ती बॉटल आपली यायला थोडी खाली आले वाटतं भावत पाण्याबरोबर नाही 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 मला पाहता मला वाटलं बॉटल होती की वा मित्रांनो खतरनाक असे मासे मला दिसतात आहेत एक नंबर तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मस्त मासे भरलेले आहेत मला तरी वाटतं बऱ्यापैकी आहेत वा रे वा पट्ट्या हे बघा मित्रांनो कसले काले काले मासे दिसतात ते मळीये जास्त आहेत वाटतं कामच मस्त झाला अरे पहिलीच बॉटल ही मस्त रे कडक सक्रिया ए आरुष मासे भरपूर आहेत मस्त पाणी खाली घाल बॉटल काढूया असू दे त्याच्यात पण मला वाटलं ह्या बॉटलमध्ये भेटणार हे ओ एक नंबर ह्याच्यात पण आहेत सगळ्या पाचीच्या पाची बॉटल मी इकडेच लावलेली आहेत नंतर मी माशांचा पायरव बघितला ना ह्याच्यात थोडेसे आहेत ठीक आहेत बऱ्यापैकी आहेत थोडेसेच आहेत चार पाच आहेत पण आहेत मोठे मोठे मस्त इकडून बॉट टाकतो इथं बॉटल ठीक आहे चांगले आता अजून एक ही बॉटल काढूया इथं एक टाकलेली याच्यात नाहीत वाटतं जास्त बाबा माझ्या ही बॉटल तर उलटी फिरलेली आहेत थोडेसेच आहे जास्त नाही आहे तिच्यात थोडेसेच ठीक आहे काय विषय नाही एवढेच भेटले मस्त मग ठीक आहे मलिया बघ असला आहे तो चांगल्या साईजचा मलिया भेटला बाटकू पण भरला आहे वाटतं एक बाडवू आणि पिचकर आहेत थोड्याशा तीन बॉटलमध्ये पण आपल्याला सगळ्याच्या बॉटलमध्ये मासे भेटले आहेत हे बॉटल आपली खाली नाही गेले पाणी काढून ठेवतो तर ही आहे आपली चौथी बॉटल याच्यामध्ये पण मासे दिसत तर नाही आहेत थोडेसे दिसत आहेत बघतो काढून आहेत आहेत बऱ्यापैकी ठीक आहे ते उलटे कसे झाले याच्या आयला आहेत आहेत मस्त आहेत चांगले चांगले आहेत एक नंबर ह्याच्यात पण चांगले भेटले ह्याच्यात मस्त मासे भेटले रे पहिली बॉटल भेटली तसेच सेम ह्याच्यामध्ये आहेत एक तिसरी बॉटल तिकडं आहे त्या टोकावर आहे ती बघा पांढरी तिला जाऊन काढतो चांगला भेटला वाटलं नव्हतं मला एवढे भेटतील मासे पण चांगले भेटले सगळ्या बॉटलमध्ये मासे भेटले बरा केला मी तिकडच्या बॉटल काढून इकडे लावल्या त्या ह्या साईडलाच मासे जास्त होते तर ही लास्टची बॉटल आहे ह्याच्यात पण आहेत वाटतं मासे बाबा ह्याच्यात तर सगळे उलटेच झालेले आहेत वैतागले वाटतं तरंगून तरंगून गेले तसे आहे बघ आईला सगळे एकत्र भरलेले आईला खतरनाक रे मस्त मित्रांनो
खतरनाक मित्र, खरं सांगतो मजबूत, म्हणजे मस्त भेटले मासे, एक नंबर। असली बॉटल भरलंय बघा हे बघ। होती कशात होती या, कशात होती या? मित्रांनो हे बघा, टोटल ही आपली ही जी पानं काढून ठेवलेत मी, हे बघा कसले मासे भेटले ते, मस्त मस्त भेटल्या, म्हणजे एक असतील 60-70 मासे असतील हे अंदाजन, मस्त भेटले। पण ठीक आहे, कामच झालंय माशांचं। कसले मासे मित्रांनो हे बघा, माटलीच्या साहाय्याने आम्ही एवढे मासे पकडलेले आज, मस्त मासे भेटतात, पण चांगले मासे भेटले, नंबर बघा। मित्रांनो सगळ्या बॉटल घेतलेल्या आम्ही, काढलेल्या सर्व, साफ गिफ्ट केला, चाललाव घराशी, आपण भेटला होता ना तो। हे बघा मित्रांनो, हे आता आपल्या आजीनं साफ करायला घेतला नाही, आता सगळं आता कसं साफ करणार, मोठं मोठं साफ करणार की सगळं बारकी सारखं एकत्र सगळं केलंच ना, आता धुवत आहे। साफ करून ठेवलं होतं, साईज बारीक भेटली, पण ती भाकरीवर मजा येईल ना एक खाया। त्याच्यामध्ये काय काय घेतलं साहेब? आंबाट तिखट मीठ। आंबाट हे काय आहे? आंबाट हे कसलं आंबाट आहे? आंब्याचं आणि हा कोकम, कोकम आणि काय टाकलं? लसूण, लसूण, लसूण मसाला, मसाला हळद आणि मीठ। मस्त हे असं मिक्स करून घ्यायचं का हे मित्रांनो? हे बघा, हे आंबट आणि मसाला, मीठ, हळद आणि कोकम आणि हे मासे घेतला मी, गणगणित अशी रेसिपी बनव। तर याच्यामध्ये केलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, बस एवढं पाणी टाकू अजून। आणि त्याचा एक वेगळी टेस्ट असते, त्यामुळे ती तीन केला की मस्त एकदम खतरनाक असे मासे हे मासे। हे साफ बीप करून आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे, करून घ्यायचे असे, जर मिक्स केलं नाही जास्त म्हणजे काय हे नको करू, म्हणजे पातळ नको करू, थोडा घर घट्ट ठेवा काय, हा काय गे जास्त काय येत नाही, थोडासा फक्त याच्यामध्ये हॅबिटअप टाकायची काही गरज नाही ना या, हे जास्त तो फक्त मीठ मसाल्यावर करतेस ना तू, हे असं मिक्स करून पाणी टाकून डायरेक्ट गॅसवर ठेवून द्यायचं ना। मस्त आहे बघा, आता शिजल्याच्या नंतर याची टेस्ट एक नंबर अशी होणार आहे, मीठ मसाल्यावरती होईन आय याच्यात टेस्ट होती ना पहिली, तसे सगळे मासे आपले मासे झणझणीत झालेत, शिजले चांगले। तर हे मी आता इथं खाणार नाही आहे, रात्रीची ट्रेन आहे 11:30 ती पकडायची आहे, त्यामुळे डबा भरतो पटापट, टाईम नाही आहे। भारी डिश लागते, एक मोठा मासा भरतो, पण चांगला आहे भाजलं एवढे मस्त कम्प्लीट। मी भाकऱ्या घेतल्यात डब्यातनं खायला ट्रेन, थोडासा राईस आहे याच्यामध्ये, थोडासा चिकन घेणार आहे। तर हे सगळं आम्ही ट्रेनमध्ये जाऊन खाणार आहोत, तर मी आणि बाबू असे दोघजण चाललो आहोत, 5:30 11:30 ची ट्रेन आहे। तर मित्रांनो
ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन कंटेंटसोबत लवकरच. चला आता बाय.